आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या गिरणा नदीत दोन वेळा ड्रग्सची शोध मोहीम जी आहे ती करण्यात आलेली आहे. नदीत पाणी जास्त असल्यानं संध्याकाळी शोध मोहीम जी आहे ती थांबवण्यात आली आहे. उद्या जी आहे ती पुन्हा एकदा गिरणा नदीमध्ये शोध मोहीम होणार आहे. ललितच्या चालकानं नदीमध्ये ड्रग्स फेकल्याची कबुली दिली होती आणि त्यानंतर आता पोलिसांकडून हे ड्रग्स जे आहे ते काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ललित पाटीलच्या चालकाच्या कबुलीनंतर दिवसभर ही शोध मोहीम राबवण्यात आली. दरम्यान 15 किलो ड्रग्स आढळल्याप्रकरणी 3 जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. देवळाईमधील एका टेकडीवरून 15 किलो ड्रग्स जे आहे ते जप्त करण्यात आले.